नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुमच्या हातून जर वारंवार काही वस्तू खाली पडत असतील तर हा तुमच्या भविष्यात येणाऱ्या काही घटनांचा संकेत असू शकतो। वास्तुशास्त्राचं आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे। अनेक वेळा आपण घाई गडबडीमध्ये असतो, कामात असतो आणि कधी कधी आपल्या हातून काही वस्तू खाली पडतात आणि फुटतात। कधी कधी तर हे ठीक आहे, पण जर वारंवार काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये जर घडू लागल्या तर हे अत्यंत अशुभ असे संकेत समजले जातात। आता वास्तुशास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितल्या गेल्या की ज्या वारंवार आपल्या हातातून खाली जर पडत असतील तर भविष्यात आपल्यावर एखादं मोठं आर्थिक संकट येण्याचा हा संकेत असू शकतो। आणि या वस्तू कोणत्या आहेत हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मग चला, या वस्तू कुठल्या आहेत त्याही जाणून घेऊयात आणि काय घडेल याचाही अंदाज घेऊयात। आता या ज्या वस्तू आहेत ह्या प्रामुख्यानं लक्ष्मीप्रधान वस्तू आहेत। यातली पहिली वस्तू ती म्हणजे मीठ। मीठ हे प्रत्येकाच्याच घरात असतं। मीठ ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी, उपयोगात येणारी वस्तू आहे। वास्तुशास्त्र असं मानतं की मीठ आपल्या हातून जर वारंवार खाली सांडत असेल तर हे अत्यंत अशुभ असं संकेत मानले जातात। जर हातामधून मीठ खाली पडत असेल तर आपल्या घरामध्ये मोठं आर्थिक संकट येऊ शकतं। घरामध्ये पैशाची तंगी भासू शकते। याशिवाय आपल्या कुंडलीतील ग्रहदोष निर्माण होऊ शकतात। आणि असं मानलं जातं की मीठ जर वारंवार हातातून किंवा भांड्यातून खाली सांडत असेल तर हे कुंडलीतील शुक्रग्रह आणि चंद्रग्रह कमजोर बनवतं। आणि ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह हा कमजोर असतो त्याच्या जीवनामध्ये वारंवार काही ना काही संकट, नवनवीन समस्या या येतच राहतात। आता दुसरी गोष्ट, ती म्हणजे दूध। ज्यांच्या घरामध्ये वारंवार हातातून किंवा भांड्यातून दूध वारंवार सांडत राहतं अशा घरात सुद्धा वेगवेगळ्या आर्थिक समस्या या वारंवार येत राहतात। अशा घरामध्ये पैसा कधीही टिकत नाही। माता लक्ष्मी अशा घरातून नेहमी निघून जाण्याच्याच प्रयत्नात असते। आता तिसरी वस्तू, ती म्हणजे तांदूळ। हिंदू धर्मात तांदळाचं विशेष महत्त्व आहे। प्रत्येक पूजा करताना तांदळाचा वापर, ज्याला आपण अक्षदा म्हणतो, याचा वापर हा केला जातो। याशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते। आणि वास्तुशास्त्रामध्ये हे तांदूळ आपल्या हातून किंवा भांड्यातून वारंवार सांडणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं। अशा घरामध्ये सुद्धा वारंवार आर्थिक संकटही येत राहतात। तसंच अशा घरांमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होत असते। आणि ज्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा वास करते अशा घरातील सदस्यांमध्ये वारंवार वादविवाद, कलह, भांडणं ही होत राहतात। अशा घरातील सदस्य हे वारंवार आजारी पडतात आणि घरातील आजारपणं हटत नाहीत। घरातील पैसा धन हे विनाकारण खर्च होऊ लागतं। वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या गोष्टी जर वारंवार तुमच्या जीवनामध्ये घडत असतील तर सावध व्हा, कारण कधी कधी या गोष्टी घडणं हे स्वाभाविक आहे। परंतु जर वारंवार या गोष्टी जर तुमच्या जीवनात घडत असतील तर मात्र हे अशुभ संकेत आहेत, त्यामुळे वेळीच सावध व्हा। तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।